पातर्डीचा मोहटादेवी परिसर मनाला शांती मिळवून देतो आध्यात्मिक अनुभूती हा ज्याचा त्याचा अनुभवाचा विषय आहे विज्ञान आणि अध्यात्म मानवी जीवनात अमूल्य असणारा संस्कार आणि सेवाभावाचा ठेवा माणसाला देत असल्याचं प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे यांनी केलं शनिवारी मोहटादेवी गडावर अहमदनगरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे आणि त्यांच्या सौभाग्यवती अस्मिता यांच्या हस्ते आरती करण्यात आली देवस्थानाच्या अध्यक्षा सुवर्णा केवले पुणे येथील जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे हिमांगी वडणे तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज विश्वस्त ॲडव्होकेट प्रसन्न दराडे भास्कर सांगळे मुख्याधिकारी सुरेश भंडगे आदी यावेळी उपस्थित होते मोहटा देवी गडावर आल्यानंतर समाधान मिळतं देवीगड हा आमचा श्रद्धेचा विषय आहे देवीचा परिसर निसर्गाच्या वरदानामुळं नयनरम्य बन असा बनलाय असं यावेळी भिलारे म्हणाले जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर तिसऱ्या माळेनिमित्त देवीगडावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती शासकीय सुटी आणि पावसानं उघडीप दिल्यानं देवीला पायी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील शनिवारी वाढली देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांना मोफत फराळ आणि निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला आहे सी न्यूज मराठीसाठी अमोल कांकरियांसह मुकुंद लोहिया पाथर्डी